सोलापुरातील ग्रामीण भागात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून 21 फेब्रुवारी ते 6 मार्च या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) व 37(3) अन्वयासोबत शस्त्रे तलवारी तसेच झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली. अपर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे सोटे भाले तलवारी भाले सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणतेही ज्वालागृह अग्रह स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड फेकण्याची उपकरणे, व्यक्ती अगर त्याची प्रेतयात्रा, प्रतिमाचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असंभय हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, संभयता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जातीच्या जमातीच्या भावना दुखवल्या जातील, त्यामुळे त्यांचे भांडणे बेखडे निर्माण होऊन शांततेच बांधा होईल असे कोणतेही वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.